हरे कृष्ण। प्रभु रामचंद्र एकदा सहज बसले होते, त्यावेळी त्यांना विभीषण शरण आले आणि रामचंद्र असं म्हणाले, या लंकेश या। त्यावेळी एकानं प्रश्न केला की आपण यांना लंकेश कसं काय म्हणाला। त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणाले, जेव्हा मी लंका जिंकेन ना, त्यानंतर लगेच मी विभीषणाचा अभिषेक करेन आणि विभीषणाला लंकेचा राजा घोषित करेन। त्यावेळी एकजण म्हणाले, जर उद्या रावण तुम्हाला शरण आला तर तुम्ही काय कराल, कारण रघुकुल की रीत सदा चली आई, प्राण जाय प्रवचन न जाय। तुम्ही विभीषणला वचन दिलेलं आहे की मी तुला लंकेचा राजा बनवीन, परंतु उद्या जर रावण शरण आला तर मग विभीषणाला काय देणार आणि रावणाला काय देणार। त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणतात, जर रावण मला उद्या शरण आला तर मी रावणाला अयोध्येचा राजा बनवीन। म्हणजे आपण पाहू शकतो भगवंत किती दयाळू आहे। चैतन्य महाप्रभू त्यांच्या एका मित्राबरोबर नावेतून चालले होते। त्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी स्वतः एक न्यायशास्त्रावरती एक ग्रंथ लिहिला होता आणि चैतन्य महाप्रभूंनी तो ग्रंथ त्यांच्या मित्राला दाखवला आणि त्या मित्राच्या डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात झाली। महाप्रभूंनी विचारलं की तू का रडत आहे। त्यावेळी तो मित्र म्हणाला, तुमचा हा न्यायशास्त्रावरचा जर ग्रंथ समाजामध्ये प्रकाशित झाला, समाजानं वाचला, तर मी लिहिलेला न्यायशास्त्राचा ग्रंथ हा कोणीही वाचणार नाही। तर चैतन्य महाप्रभूंनी लगेच तो ग्रंथ पाण्यामध्ये फेकून दिला आणि म्हणाले, आपल्या मैत्रीमध्ये जर हा ग्रंथ बाधा येत असेल तर मी हा ग्रंथच मिटवून टाकेन। म्हणजे आपण पाहू शकतो की भगवंत हे फार दयाळू आहेत आणि भगवंतासारखा दुसरा कोणी मित्र नाही, भगवंतच आपले सुहृद आहेत। हरे कृष्ण।